नमस्कार वेक या क्षणाची सर्वात मोठी बातमी येत्या काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका होणार असल्यानं वेगवेगळ्या संस्थांकडून जनतेचा कोल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील असाच एक सर्वे करण्यात आला असून या सर्वेचे निकाल जाहीर झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे दरम्यान या सर्व्हेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीए साठी दिलासादायक बातमी समोर आली आहे तर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे दरम्यान इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स या संयुक्त संस्थांनी केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्र अठ्ठेचाळीस लोकसभा जागांवरती बत्तीस टक्के मत घेत भाजप पहिल्या ते आहेत तर शिवसेना शिंदेगड दहा आणि अजित पवार गटाच्या वाट्याला पाच टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचा फक्त पंधरा टक्के वोट शेअर असेल तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील अत्यंत कमी मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान शरद पवार गटाला बारा टक्के मतं मिळतील तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पंधरा टक्के मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर अपक्ष उमेदवारांना पंधरा टक्के मतं मिळतील असं देखील इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये सांगण्यात आला आहे मात्र या सर्वेच्या निकालामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या विरोधात शिवसेना शिंदे गट अजित पवार गट आणि भाजपच्या महायुतीला चांगल्या जागा मिळणार असल्याचं या अहवालाद्वारे निष्पन्न झालं आहे दरम्यान ओट शेअर नुसार कोणाला किती जागा मिळणार याबाबत बोलायचं झाल्यास भाजपला सर्वाधिक बावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर त्याखालोखाल शिवसेना शिंदेगट चार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दोन जागा तर काँग्रेसला नऊ आणि शरद पवार गटाला तीन जागा मिळतील त्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसला आठ जागा जास्त मिळताना दिसत आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील दोन जागांचा फायदा होताना दिसत आहे दरम्यान ठाकरेंची शिवसेना या निवडणुकीत आठ जागा जिंकू शकते तर इतर अपक्ष उमेदवारांना एकाच जागेवर समाधान मानावं लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मात्र इंडिया टुडेच्या या सर्वेवरती आता राज्यातील राजकीय पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या सर्वेनुसार खरंच राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येईल का तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा